शिक्षण एंड रिसर्च सेंटर या संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलातील रत्नदीप हायरेट कॉलेजच्या 23-24 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांचा जो काही ओरिएंटेशन प्रोग्राम आपण या ठिकाणी आयोजित केला होता त्याची सांगता त्याचा शेवट आपण आजच्या या अत्यंत आध्यात्मिक अशा उपनयन संस्कार आणि धन्वंतरी यज्ञ करून या ठिकाणी सांगता करतोय. हे खरोखरच रत्नदीप मेडिकल फाउंडेशनसाठी मला माझ्या कुटुंबियाला माझ्या शिक्षकांना त्याचप्रमाणे आता तुम्हाला देखील तुमच्या पालकांना देखील एक ऊर्जा देणारा असा कार्यक्रम आज या ठिकाणी आपण संपन्न केला. मी त्याबद्दल सुरुवातीलाच रत्नदीप आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर खान सर आणि त्यांची सर्व टीम त्यांचे सर्व शिक्षक टीचिंग नॉन टीचिंग स्टाफला सुरुवातीलाच मी सर तुम्हाला सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. तुमचे आभार मानतो की तुम्ही विद्यार्थ्यांबरोबरच मला देखील मोरे मॅडमला देखील एक दिशादर्शक असा एक उपक्रम तुम्ही पहिल्यांदाच आपल्या रत्नदीप शैक्षणिक संकुलामध्ये केलाय. कसं असतं कुठल्याही कार्यक्रमाचा एक वेगळा ऊर्जा देणारा कार्यक्रम करताना आपण पूजा का करतो. आपण साधं उदाहरण तुम्हाला देतो. आपण वास्तुशांती करतो. गृहप्रवेश करताना काय करतो? वास्तुशांती करतो आणि नंतरच त्या आपण ह्याच्यामध्ये प्रवेश करत असतो की आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये. तसं वंदना मॅडमनी सांगितलं, सारिका मॅडमनी सांगितलं की तुमच्यामध्ये त्या ह्याचं किती महत्व आहे. तो श्लोक तुम्ही सर्वांनी पाठ करून आलात, त्याचं मिनिंग तुम्ही समजून घेतलंय आणि तुम्हाला त्याच्या आधारावर आगामी काळामध्ये जनमानसामध्ये जाऊन तुम्हाला सेवा द्यायची आहे. हा झाला तुमच्या करिक्युलमचा भाग, तुमच्या प्रोफेशनल कोर्सचा भाग. पण ज्यावेळेस संस्थेचा प्रमुख म्हणून रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी काय बघतो, तर ज्यावेळेस आपल्याला एका उंचीवर जाऊन काम करायचं असतं, जे काम आपण करतोय ते काम प्रामाणिकपणे केलं आणि त्या प्रामाणिक कामातनं जर मला माझं प्रोडक्ट रत्नदीपनं जे बाहेर पडणार आहे ते जर ब्रँडेड प्रोडक्ट मी बाहेर देऊ शकलो तरच मला वाटतं की आम्ही योग्य दिशेने चाललोय किंवा रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचं काम योग्य दिशेने चाललंय असं मला वाटतं. ठीक आहे, ही अपेक्षा काही चुकीची नाहीये. तुम्ही जसं पालकांना वाटतं की आपला पाल्य चांगल्या पद्धतीचा घडला पाहिजे तीच भावना जर आमच्या संस्थेची असेल आणि त्याच्यासाठी काही आम्ही नियम अटी किंवा काही आपल्याला नको असणाऱ्या जाचक अटी जर आम्ही लावत असू तर मला वाटतं त्या अटी देखील आपण त्याचं देखील स्वागत केलं पाहिजे आणि त्या स्वागतार्ह असल्या पाहिजे. एक 2-3 विद्यार्थ्यांचा मी आज तुमच्या समोर आहे. जे कोणी बोलले ते कोणी काय माझे नातेवाईक नाही, ते देखील विद्यार्थीच आहे. पण एक उदाहरण तुमच्या समोर निश्चित मांडेल की ज्या पद्धतीने शिवम ने तुमच्या समोर येऊन दारसानी त्याचं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं, त्याची इमेज निर्माण करण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न केला, त्याचं व्यक्तिमत्वाचा ठसा या ठिकाणी सभागृहावर पडलेला आहे, तसा ठसा जर तुम्ही उमटू शकला तर मला वाटतं तुमचं करिअर ब्राईट असत. साक्षी सारखी एक मुलगी बोलली, ती पहिल्यांदा मी तर साक्षीला मी 8-10 दिवसात मी 2-3 वेळेस क्लासवर गेलो असेल, काही जनरल नॉलेजचे प्रश्न तुम्हाला नाही बोलता आले, माझं तुमच्याविषयीचं मत आहे ना त्या दिवसापर्यंत खान सर, आज दिवस आज म्हणजेपर्यंत आयुर्वेदाच्या स्टुडंट बद्दलचं माझं मत निगेटिव्ह झालं होतं. परंतु आज ज्या पद्धतीने तुम्ही परफॉर्म करताय, ज्या पद्धतीने तुम्ही रवी तुम्ही इथे पुढे बोलताय, तुमचं मत मांडताय, आय एम हॅपी. काहीतरी एनर्जी तुमच्यामध्ये आहे आणि जरी ती सुप्त अवस्थेत तुमची एनर्जी होती ती बाहेर काढण्याचं काम खान सर तुमच्या ह्या 10 दिवसाच्या ओरिएंटेशनच्या प्रोग्राममुळे सारख्या मॅडम झालेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं काउन्सिल का ओरिएंटेशन प्रोग्राम करतं हे अननोन असतात, सिस्टीम बद्दल अननोन असतात, सिलेबस बद्दल अननोन असतात, परंतु एक्झॅक्टली जर त्या ओरिएंटेशन जर कशासाठी करायचं असतं तर त्यांना कुठलाही प्रॉपरली आपल्याला एक सिस्टमॅटिक पद्धतीने टीचिंग सुरू करण्यापूर्वी आयुर्वेदा म्हणजे काय किंवा ते सिस्टीम म्हणजे काय हे सांगण्यासाठी या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने आयोजन आहे. मग ते तुम्ही ज्या पद्धतीने बघताय, ज्या पद्धतीने तुम्ही प्रेझेंट करताय ना, तर योग्य दिशेने निश्चित त्या ठिकाणी काम होणार आहे. दुसरं कौतुक की शॉर्ट पिरियड मध्ये तुम्ही आपण एक थीम ठरवली होती की आपल्याला सगळ्यांनी व्हाईट ड्रेस मध्ये यायचंय. एक कोणीतरी म्हणलं, सारिका मॅडम की म्हटलं की तुझ्या खूप सुंदर दिसताय, तुमचे पालक पाठीमागे बसलेले आहेत. ज्यावेळेस आपला पाल्य जिथं शिकतोय तिथं योग्य पद्धतीने त्याचं कौतुक होत असेल किंवा योग्य पद्धतीने तो परफॉर्म करत असेल ना, त्यांच्यासाठी खूप मोठं बक्षीस असतं. ते खूप त्यातही रडल्या, आम्ही बघतोय ऑब्झर्व केलं त्या साक्षीच्या आईला, ते असून असेच येत नसतात. मी देखील पालक आहे, मी माझा देखील मुलगा मोरे मॅडम, मी ज्यावेळेस तुम्हाला विषांतर करून सांगतो, ज्यावेळेस त्याला 7वीला
बीके बिर्ला कॉलेज स्कूलला अस्मिता मॅडम त्याला सोडायला गेलो. मी मॅडमला जाताना सांगितलं होतं रडायचं काय अजिबात, सातवीचा सातवीला सोडायचं होतं. पण खान सर ज्यावेळेस सोडलं त्याला आणि सोडल्याच्या नंतर ज्यावेळेस बाहेर आलो गेटच्या बाहेर आणि गाडीत बसलो मी मॅडम आणि सत्यजित म्हणजे छोटा मुलगा माझा, आम्ही तिघ पहिल्यांदा एवढं एकत्रपणे रडलो का की त्याला आपण बाहेर सोडत होतो. मी तुमच्या भावना समजू शकतो, तुम्ही ठीक आहे मी तुमच्या भावना समजेल, पण पालकांच्या भावनांची कदर या लोकांनी ठेवली पाहिजे. यांचा मोबाईल आहे यांचा मोबाईल, यांनी मोबाईलचा मिस यूज करण्यापूर्वी अगोदर विचार केला पाहिजे, नाही माझे माझ्यासाठी कुठेतरी आसूर काढणार घरी बसलेलं आहे. माझी आई माझ्याशी बोलणं झाल्याशिवाय दोन दोन घास कोटात घालत नाही. जेव्हा याची जाणीव तुम्हाला राहील ना त्या अर्थी मला वाटतं खरं तुम्ही प्रॉडक्ट त्या ठिकाणी बोलू शकणार आहे. सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती नसते, कुणी बँकेतनं व्याजात पैसे काढले असतील, कुणी नातेवाईकांकडनं घेतले असतील, किंवा कुणी तुम्हाला शिकवायचंय म्हणून ते थोडी ठेव ठेव करून ते फी करून तुमची एकत्र या ठिकाणी फी भरलेली. ते कदाचित काही कुटुंब असं देखील असतात घरी तर 10,000 रुपयाचा खर्च माझ्याला येणार असेल तर त्या खर्चात काटकसर करून, नाही माझा मुलगा शिकतोय आता माझी मुलगी शिकते तिला महिन्याला मला 5,000 रुपये 10,000 रुपये पाठवायची गरज आहे तर मी तिथं सेव्हिंग करून त्या पद्धतीने ते तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण देत नाही. तुम्ही ठीक आहे आयुर्वेदाला थोडे मीडियम क्लास म्हणजे चांगल्या पद्धतीची आर्थिक परिस्थिती असणारे हे असतात. माझ्याकडे बाकीचे देखील कोर्सेस आहेत, तिथं देखील माझ्याकडे 1800 विद्यार्थी कॅम्पसमध्ये शिकतात. अनेक ज्यावेळेस पालक भेटतात त्यांच्या व्यथा सांगतात, माहीत असतं हे काय मी इनबिल्ट मला आहे म्हणून बोलत नाही, हे अनुभवातून सगळं सांगतोय. म्हणून विद्यार्थ्यांना आज एवढाच एक मुलाचा सल्ला देणार आहे की तुम्हाला रोज लक्ष ठेवायचं आपल्या घराकडं, रोज लक्ष ठेवायचं आपल्या आई वडिलांकडं, ते घेत असलेल्या कष्टाकडं आणि ते कशासाठी कष्ट घेत आहेत हे तुम्ही मनाशी बाळगणं ठाम असे कुणगाठ बाळगणं गरजेचं आहे. ते फक्त तुमचं फ्युचर ब्राईट होण्यासाठी ते धडपड करतायत. त्यांना वाटत असतं माझा मुलगा चांगल्या पद्धतीचा डॉक्टर व्हावा, त्याने हॉस्पिटल चांगल्या पद्धतीने चालावं, माझी मुलगी चांगल्या पद्धतीचे शिकावं. तुम्ही BMS करताना प्रत्येक पालकाने स्वप्न बाळगलं असेल की ठीक आहे मी मुलीला नाही MBBS करू शकलो पण तिच्यासाठी मी किमान स्थळ बघताना MBBS नवरा तरी बघेल मुलगा तरी बघेल, हे पालकांच्या तिकडच्या ठिकाणी भावना असतात. त्या भावनांची कदर मला वाटतं तुम्ही केली पाहिजे. आम्ही देखील त्यातनंच आलेलो आहे. आम्हाला देखील ज्यावेळेस इथं व्यासपीठा बसतो म्हणजे काही असंच बसत नसतो. माझं मॅडम सारख्या सिनियर माझ्या त्या मोठ्या बहीण आईच्या वयात आहेत, त्यांना रिस्पेक्ट आम्ही त्या पद्धतीने दिला पाहिजे. तुम्ही देखील एकमेकांना तुमच्या टीचरला आदरपूर्वकच राहिलं पाहिजे, राहिलं असलं पाहिजे. सिनियर्स ठीक आहे तुमच्यात सिनियर्स कुणी नाही पहिलीच बॅच आहे आपली, परंतु ज्यावेळेस आपण इतर कुणी कॅम्पसमध्ये सिनियर्स भेटत असतील समाजामध्ये वावरताना तुम्हाला कुणी भेटत असेल ना आपण नम्रपणे, नम्रता हे खूप मोठं काय स्टेप्स आहे तुम्हाला काहीतरी मिळून देणार काय तुमच्याकडे नम्र